शिवसेनेचा पुरता गोंधळ झाल्यासारखं वाटतंय. एकतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना म्हणते त्या पद्धतीने बेस्ट सीएम आणि एका वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टरला जेवढं कळत नाही तेवढ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला कळतंय. या उपाध्या असताना शिवसेनेच्या पोस्टरवरती शिवसेनेचे आत्ताच्या पक्षप्रमुखांना हिंदू जननायक म्हणून संबोधलं गेलंय. मुळातच मनसेच्या पोस्टरवरती राजसाहेबांना दिलेली ही उपाधी सुद्धा आता शिवसेनेला चोरावशी वाटते. आमचे नगरसेवक तर चोरलेच, स्वतःच्या सभेसाठी राजसाहेबांच्या गर्दीच्या सभेचे फोटो सुद्धा चोरलेत आणि आता हिंदू जननायक ही पदवी सुद्धा चोरायची. गोंधळ झालेला आहे का शिवसेनेचा? नवपुरोगामित्व हे आपल्याला गोंधळ निर्माण करतंय का? हा भाबडा प्रश्न आहे.